सिंधुदुर्ग रत्नागिरीत मुसळधार पाऊस झाला आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय तर पुणे नांदेड मनमाड बुलढाण्यातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीला रात्रभर पावसाने झोडपून काढला आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री जोरदार पाऊस झाला काही ग्रामीण भागात नद्यांच्या पाण्याची पातळी वाढून सकल भागात मोठं पाणी चढलं होतं तर गोव्यालाही पावसानं झोडपून आहे गोवा शहरातल्या गल्ल्यांना पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे नदीचं स्वरूप आल्याचं दिसलंय तरी हवामान खात्यानं संपूर्ण गोवा राज्याला रेड अलर्ट जारी केला आहे शिवाय आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा दिला आहेच तर सिंधुदुर्गात रस्ते जलमय झाले असून अनेकांच्या घरात पाणी घुसलं आहे वीज खांबावर झाड पडल्याने काही मार्गावरील वाहतूक तसेच वीज पुरवठा खंडित झाला आहे देवगड तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक अशी एक हजार दोनशे एकोणसाठ मिलीलीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे